कल्याण डीमार्ट मधील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे। डीमार्ट मधील 6 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे। बैल बाजार परिसरातील हे डीमार्ट आहे। डीमार्ट 5 दिवस बंद आहे। कल्याण पश्चिमेच्या बैल बाजार परिसरात असणाऱ्या डीमार्ट मध्ये काम करणारे 6 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आता एकच खळबळ उडाली आहे। एकाच वेळी इतके कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर डीमार्ट बंद करण्यात आले। या ठिकाणी जाऊन आलेल्या लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन केडीएमसी तर्फे करण्यात आले। अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय कल्याण मधून। ही बातमी येते कल्याण मधल्या बैल बाजार परिसरात डीमार्ट आहे। त्या डीमार्ट मधील कर्मचारी आता कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत, त्यामुळे अधिक चिंता वाढलेली आहे। 6 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे। या डीमार्ट मध्ये ज्या लोकांनी खरेदी केलेली आहे त्यांनी आता काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। पालिकेतर्फे हे आवाहन करण्यात येतंय। या ठिकाणी जर तुम्ही खरेदी केली असेल किंवा या दिवसात या गेल्या आठवड्यात जर या डीमार्टमध्ये तुम्ही गेला असाल तर आता तुम्ही काळजी घेण्याची गरज आहे। केडीएमसीतर्फे हे आवाहन करण्यात आलं। छत्रपतींचा विचार म्हणजे कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होतीये। कल्याण डोंबिवलीत 565 नवे रुग्ण आढळले, त्यामुळे शहरातील ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा 3926 वर पोहोचलाय। 24 तासात एका कोरोना रुग्णाचा बळी गेलाय। 203 जण कोरोनातून बरे झाले। मुंबईत कोविड लसीचं उत्पादन घेण्यात येणार असून त्यासाठी 154 कोटी रुपये खर्चाचा नवीन प्लांट सुरू करण्यात येणार आहे। मंत्री अमित देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे। हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशन कोविड लस निर्मिती करणार आहे। त्यासाठी 154 कोटी रुपये खर्चून नवीन प्लांट सुरू केला जाईल। हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशन आणि हैदराबाद येथील भारत बायोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत कोविड लसीचं उत्पादन करण्यात येणार आहे। मुंबईत कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा दादरचा भाजी आणि फुलबाजार अन्यत्र हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या। कोरोना रुग्ण वाढत असतानाही भाजी आणि फुलबाजारामध्ये गर्दी होतीये, त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढल्यानं वांद्रे कुर्ला संकुल आणि सोमय्या मैदानावर मार्केट हलवण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या आहेत। अहमदनगरच्या राहता तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये। विशेषतः शिर्डी नगरपंचायत परिसरातील विठ्ठलवाडी आणि श्रीकृष्ण नगर परिसरातील सर्वाधिक रुग्ण आहेत, त्यामुळे हे दोन्ही परिसर 23 मार्च मध्यरात्रीपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले। अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आल्या। त्याचबरोबर राहता शहरात 31 मार्च पर्यंत दर गुरुवारी लॉकडाऊन घेण्यात येणार आहे। लातूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतीये, या पार्श्वभूमीवर विविध निर्बंध लादण्यात आलेत, मात्र नागरिकांकडनं प्रशासनानं आखून दिलेल्या नियमांना केराची टोपली दाखवली जातीये। उदगीरमध्ये आज आठवडी बाजार भरवण्यात आला, यावेळी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली। यात अनेकांच्या तोंडाला मास्क नसल्यानं कोरोना लाल मातीतली कुस्ती म्हणजे